मसाला मालवणी मसाला काठी मसाला मुखणी मसाला प्रत्येक प्रकारचे मसाले मार्केट मध्ये आलेत आणि न्यू मसालाचे ओनर इथे आपल्याकडे आहेत. ते आपल्याला थोडक्यात ब्रीफ करतील ते कशा प्रकारे मसाल्याचा भाव वगैरे असतो आणि इथे कोणत्या प्रकारचे मसाले मिळतात कॉम्बिनेशन वगैरे असतं ते सगळं आपल्याला थोडक्यात सांगतील दादा. मसाले खूप प्रकारचे असतात, त्यामध्ये आगरी मसाला मालवणी मसाला घाटी मसाला कोकणी मसाला प्रत्येक प्रकारचे मसाले आम्ही बांधतो. आगरी मसाले दोन टाईपचे आम्ही बांधतो, एक असतो ते आमच्या अंगावरचा असतो म्हणजे 1000 रुपयाला तुम्ही असं उघडं सांगितलं की आम्हाला 1000 रुपयाचा बांधून द्या 2000 रुपयाचा बांधून द्या तसंही बांधतो आणि एक लिस्ट करून देतो. त्यात जेवढे पैसे झाले तेवढे ते अंदाजित आम्ही प्रमाण देतो, जेवढी मिरची पाहिजे तेवढी मिरची त्याचा लागणारा मसाला. मालवणी मसाला असतो ते मालवणी मसाल्याचा प्रकार वेगळा असतो. त्यात समजा मिरची घेतली तुम्ही 1 किलो तर त्याला लागणारा प्रत्येक गरम मसाला, त्याला लागणारे दणे जिरं मिरी खसखस जेवढी क्वांटिटी लागते ते प्रमाण आम्ही बनवतो, बिल करून ग्राहकाला दाखवतो किती पैसे झाले काय आणि सगळे रिझनेबल रेट आहे ठाणे मार्केटला. मिरचीचा भाव यावर्षी कमी आहे, गेल्या वर्षी मिरची होती ती 900 रुपये किलो काश्मीरी, ती आता 500-600 रुपये किलो आहे आणि बेडकी जी गेल्या वर्षी होती 650-700 रुपये ती आता 400 आणि 300 रुपये किलो आहे. लवंगी मिरची 300 रुपये किलो 350 रुपये किलो आहे, पटना मिरची 300 रुपये किलो आहे, दाणे 150 रुपये किलो आहे. हळद यावर्षी थोडीशी महाग आहे, गेल्या वर्षी 160-180 होती आता 220-240 रुपये किलो आहे. जिरेचा पण भाव कमी आहे यावर्षी, जिरा 400 रुपये किलो झाला आहे, गेल्या वर्षी 700 रुपये किलो जिरा झालेला आहे आता 400 रुपये किलो जिरा. मसाले सगळे प्रकारचे बनवून देतो. तर अशा प्रकारे इथे या दादांनी आपल्याला चांगल्या प्रकारे ब्रीफ केलंय आणि लास्ट इयर पेक्षा आता जरा भाव जरा कमी आहे आणि जर तुम्हाला यायचं असेल खूपच कमी आहे. आणि तर हा तुम्ही दुकानाचे मी तुम्हाला त्यांचा नंबर पण डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेल, तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून त्यांना या दुकानात येऊ शकता. कारण की चांगले अशा प्रकारचे प्रतीचे मसाले ते बनवून देतात आणि तुमची चव कशी तुम्हाला कशा प्रकारची चव पाहिजे मसाल्याची तशा प्रकारे ते कॉम्बिनेशन करून आपल्याला बनवून देत असतात. तर तुम्ही नक्की या दुकानाला ठाणा मार्केट ठाणा मसाला मार्केटमध्ये आहे यांचं दुकान, तुम्ही येऊन या दुकानाला भेट देऊ शकता. थँक्यू.